डॉक्टर संतोष कामेरकर माझा तसा दोन प्रकारचा व्यवसाय एक मी बिझनेस कोच करतो ट्रेनिंग व्यवसायामध्ये आहे आणि दुसरा माझा एस के रिसॉर्ट या नावाने रिसॉर्ट आहे या दोन वर्टिकल आमच्याकडे आहेत एक आम्ही एस के ऑलडे होम नावाने एम डी सी अप्रूव्हल आपल्याकडे रूम्स वगैरे हो आहेत ज्यामध्ये बे बेड ब्रेकफास्टच्या माध्यमातून आम्ही लोकांना सर्विस देतो आणि दुसरं आमचं रेस्टॉरंट आहे जे स्पाइस ऑफ कोकण नावाने आहे कोकणाची स्पेशली चव या ठिकाणी मिळते आणि या व्यवसायामध्ये माझ्याबरोबर माझी पत्नी श्रद्धा कामेरकर माझी मुलगी सायली कामेरकर सिद्धेश कामेरकर हे बरोबर असतात जवळजवळ आमच्याकडे सोळा लोकांचा स्टाफ या ठिकाणी आहे आणि साधारणतः वीस वर्षापूर्वी मी जागा घेतली होती आणि अकरा वर्षापूर्वी साधारणतः दोन एप्रिल दोन हजार दहा रोजी आम्ही रेस्टॉरंट लॉजिंग हे सुरू केलं आणि मला सांगायला आनंद होतो की ह्या दोन एप्रिल दोन हजार एकवीसला आम्हाला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून ही हॉस्पिटलिंग हो इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये लोकांना सर्व्हिस देऊन लोकांना चांगल्या प्रकारे त्यांना सेवा कशी देता येईल हा आमचा प्रयत्न असतो जेव्हा जागा घेतली तेव्हा पूर्णपणे हे पडीक जमीन होती त्यामुळे त्या जमिनीमधून पुढे आपल्याला आणखीन काहीतरी चांगलं करता येऊन सुरुवातीला फार्म हाऊस आम्ही केलं आणि झाडं लावली हळूहळू जसं रस्ता रहदारी वाढायला लागली मग आम्ही एक लॉज बांधला आणि त्या माध्यमातून पुढे मग मा रेस्टॉरंट चालू केलं आणि हा पूर्ण खड्डा भरून काढायला जवळजवळ मला एक ट्रक माती लागली आणि मग लँडस्केप करत करत आजच्या तारखेला एक चांगलं नाव रुपास आमचं हॉटेल आलेलं आहे आणि एस के हॉल्डे होम नावाने लोक आमच्या हॉटेलमध्ये येतात आणि या नावाने परिचित आहे अनेक फिल्मस्टार लोकं आमच्याकडे येतात जेवण खूप चांगल्या प्रकृतीचं चा असतं खास साफसफाईवरती देखरेख आमची असते आणि त्यामुळे आमचा अनेक इथल्या येणारे कर्मचारी हा तेवढाच हसमुख आहे तो लोकांचं वेलकम चांगल्या प्रकारे करतो आणि खूप चांगल्या प्रकारे इथला माझा स्टाफ हा मी इथे खूप कमी असतो ते संपूर्णपणे इथला स्टाफच हे सगळं बघत असतो आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे ह्याचं चा पुढे प्रगती होते आहे आणखीन सांगायचं म्हटलं तर रिसॉर्ट संदर्भात आज वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आमच्याकडे येतात म्हणजे आमच्याकडे वन डे पिकनिक असतात आमच्याकडे डेस्टिनेशन वेडिंग होतं त्याचबरोबर राहण्यासाठी लोकं येतात आणि त्या माध्यमातून ते आनंद त्यांना मिळतो आम्ही काही सेल्फी पॉईंट या ठिकाणी क्रिएट केलेत जेवण आमची स्पेशालिटी आहे त्यामुळे आमचा कूक पुरीपासून आहे आणि खूप अनुभवी कूक असल्यामुळे त्याचं जेवण खूप टेस्टी बनतं आणि त्याच्यामुळे लोक आवर्जून खास आमच्याकडे पुन्हा पुन्हा येतात गुगल रेटिंग आमचं खूप चांगलं आहे जस डायलला आमचं रेटिंग खूप चांगलं आहे आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे एक तासाभराच्या अंतरावरती आहे त्यामुळे लोकं येतात आणि खूप अनेक चॅलेंजेस फेस करून आम्ही हे उभं केलं आणि खरोखर आज अभिमान वाटतोय मला आणि माझ्या अनेक मित्रमंडळींना आमच्या स्टाफना देखील की हे एक चांगलं काम आम्ही करत आहोत आणि आज तरुण भारतच्या माध्यमातून ही मुलाखत घेतली जाते त्यामुळे खूप छान वाटते कोविडची uh, जेव्हा सुरुवात झाली नंतर मार्चमध्ये पहिला जनता कर्फ्यू लागला त्यानंतर सरांचा सगळा अंदाज आला की भरपूर ठिकाणी बंद व्हायला लागले आणि मग आमच्याकडे पण त्यानुसार बंदची ऑर्डर निघाली लोकांनी बंद, बंद करायला लागले आणि मग सुरुवातीला वाटत होतं की चला बाकी एक पंधरा दिवस महिनाभरामध्ये होऊन जाईल पण ते पुढे पाहता पाहता ते खूप वाढत गेलं मग एप्रिल मे जून जुलै कंटिन्यू आणि मग त्याच वेळेस अनेक स्टाफ होता आता काय करायचं पुढे आपला हा प्रश्न मोठा पडला होता आणि काही गावातले स्टाफ असल्यामुळे ते लोक घरीच होते आणि काही स्टाफ जो मला यू पी बिहारवरनं होते काही साऊथवरनं आले होते काही कोकणातून होते सगळे इथे राहण्यासाठी होते आणि त्याच वेळेस परिस्थिती गंभीर झाल्यानंतर इथल्या सरपंचांनी आणि दिनेश पाटील म्हणून आहेत त्यांनी फोन केला सर काही मदत आम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे लोकांना अन्नदान वगैरे पाहिजे आहे मग अशा वेळेस आम्ही पुढाकार घेऊन माझ्या पुढाकाराने आम्ही काही अन्नदान केलं त्याचबरोबर आमच्या रिसॉर्ट होते आम्ही इथून जाणाऱ्या लोकांची देखील सेवा करा करावी काही लोकांना चहा देता येईल काही जेवण देता येईल काही अन्नछत्र म्हणून पण आम्ही या ठिकाणी सुरुवात केली कारण खूप लोक उपाशी पुढे जात होते त्यामुळे इथे स्टाफ होता कूक होता आणि त्यामुळे ती सेवा आम्हाला द्यायचा एक संधी मिळाली पण त्याच दरम्यान अनेक स्टाफ आता पुढे काय करायचं हा प्रश्न आला लॉकडाऊन वाढत गेले पगार लोकांचे देणे होते पण त्याच वेळेस आमच्या स्टाफने देखील खूप चांगलं सहकार्य केलं माझ्या कुकने एक आयडिया काढली की सर आपण चुलीवरती बाहेर जेवण करूया कारण गॅस वगैरे काय मिळत नव्हतं मग ते जेवण सगळ्या स्टाफचे इथे राहत असणाऱ्या स्टाफचे जेवण ते बाहेर करायचे सॅलरी देखील आता पुढे काय करायचं तर स्वतःहून स्टाफने सांगितलं की सर आम्हाला सॅलरी तुम्ही कमी दिला तरी चालेल पण आम्ही इथे राहतो आणि मग त्यांची जेवणाची संपूर्णपणे आम्ही व्यवस्था केली त्यांना संपूर्ण ते अन्नधान्य कडधान्य भरून दिलं आणि मग खूप चांगल्या प्रकारे जायला लागलं नंतर आयुक्तांची परमिशन घेऊन मी या ठिकाणी एकदा आलो होतो कोकण आयुक्तांची आणि परमिशन घेऊन इथे अजून काय आपल्याला करण्यासारखं आहे का लोकांच्यासाठी तर प्रयत्न केला आणि कोविड दरम्यान कुठल्याही स्टाफला आम्ही कामावणं कमी केलं नाही सगळा स्टाफ तसाच आमच्याकडे होता नंतर लॉकडाऊन उठल्यानंतर लोक पुन्हा स्टाफ गावातील स्टाफ होते परत कामाला आले दरम्यान आमच्याकडे एक नवीन माझ्याकडे ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी नोकऱ्या गेल्या होत्या अनेक ठिकाणी जॉब उपलब्ध नव्हते आणि आता रिसेंट आमच्याकडे एक विनोद म्हणून मॅनेजर आमच्याकडे जॉईन झाले खूप चांगल्या प्रकारचे हँडल करत आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर एक खूप चांगला स्टाफ माझ्याकडे एक आहे तो म्हणजे शिओ नावाचा खूप हुशार मुलगा आहे ते प्रसाद ते आज, ला। ला एक प्रसाद मनेरकर पूर्वीपासून आमच्याकडे मॅनेजर आहेत आमचे उस्ताद शेरसिंग नाव आहे त्याचं त्यांचं जेवण अप्रतिम असतं तर अनेक जुना स्टाफ माझ्याकडे नवीन स्टाफ आला आणि त्या माध्यमातून आज कोविडमध्ये देखील आम्ही खूप चांगलं फेस केला बिझनेसला चॅलेंजेस होते कारण पगार देणं एक मोठं चॅलेंज होतं त्याचबरोबर मेंटेनन्स करणं होतं कारण नऊ दहा महिने हॉटेल बंद होतं ते मेंटेन करणं पूल आहे त्यामुळे स्विमिंग पूलचं मेंटेनन्स आलं आणि पुन्हा परत नवीन जोमाने उभं राहण्यासाठी साफसफाई करणं सॅनिटाईज करणं ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या आणि मग हळूहळू खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला परमेश्वर कृपयाने आमच्या इथे कुठेही कोणालाही कोरोनाचा कोणताही त्रास झाला नाही कोविडचा कोणताही त्रास झाला नाही कारण सगळ्या स्टाफ ती काळजी घेत होतं येणाऱ्या कस्टमरला देखील आम्ही खूप चांगली सेवा दिली त्यांचं साफसफाईतेबद्दल स्वच्छतेबद्दल आम्ही काळजी घेतली आणि आज खूप चांगलं वाटते की आज पुन्हा एकदा नवीन जोमाने आमचा बिझनेस सुरू झाला आहे कोविडनंतर आम्ही काही लग्न देखील केली डेस्टिनेशन वेळी सर्वप्रथम एक लग्न आमच्याकडे आलं की उद्या लग्न होतं आणि आदल्या दिवशी आलं की आम्हाला पंचवीस लोकांचं लग्न करायचं आहे आणि आम्ही त्या एका रात्रीमध्ये सगळी तयारी केली आणि पंचवीस लोकांचं लग्न नेक्स्ट डेला आम्ही केलं मंडप बिंडप प्रॉपर सगळं डेकोरेशन करून त्यानंतर आणखीन एक दोन तीन लग्न आमच्याकडे झाली त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आता व्यवसाय चालू झालेला आहे आणि पूर्ण हॉटेल इंडस्ट्रीला जे चॅलेंजेस होतं ते आता हळूहळू कमी होत चाललंय आणि बिझनेस पुन्हा एकदा नवीन जोमाने सुरू झालाय मी बिझनेस कोच असल्यामुळे मी अनेक लोकांना बिझनेस कसा करायचा सांगतो त्यामुळे मानसिकता महत्त्वाची आहे ती मानसिकता आमच्या डोक्यामध्ये होती की बिझनेस पुन्हा उभा करायचा पुन्हा उभं राहायचं आहे आणि आम्ही नेहमी सकारात्मक विचार करतो की जे झालं ते ठीक आहे यापुढे चांगलं होईल आजचा दिवस हा माझा दिवस आहे असा विचार करून अनेक उद्योजकांनी पुढे जावं आणि आम्ही देखील पुढे जातो आहे आणि त्यामुळे खूप चांगल्या जोबाने उभं राहिलो आहे आम्ही आणि पुढे जात आहोत त्यामुळे असं म्हटलं जातं की मंजिले उन्ही को मिळतीये जिनके स्प्न में जान होती आहे पंखोसे कुश नाही होता बुलंद हौसलोसे उडान होती आहे ते बुलंद हौसले आम्ही घेऊन सगळे चाललो आहोत आणि निश्चितच आमची जी उद्दिष्ट जे टार्गेट आम्ही फिक्स केले सेल्सचे त्या पूर्ण करणार आहोत आणि करत आहोत नेहमीच गोल्स असावेत काही फ्युचर प्लॅन असावेत त्यामुळे तर ते फ्युचर प्लान्स आणि गोल्स असले तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाता येतं स्वप्न पाहणं गरजेचं असतं त्यामुळे आम्ही देखील अशी स्वप्न घेतलेली आहेत की आम्हाला डेस्टिनेशन वेडिंग क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे त्याचबरोबर आणखीन काही रूम्स वगैरे हो वाढवायचे ना आम्हाला त्याच्यावरती आमचं काम चालू आहे ओपन आमच्याकडे गार्डन खूप चांगलं आहे त्यामुळे ओपन रेस्टॉरंट करता येईल त्या ठिकाणी त्याच्यासाठी आमचं नियोजन चालू आहे आणि ओपन रेस्टॉरंटसाठी आम्ही काही अरेंजमेंट करतो आहे जेणेकरून येणाऱ्या ठिकाणच्या लोकांना तो फायदा होईल एप्रिल मे महिन्यामध्ये आम्ही एक आंबा महोत्सव देखील भरवायचा प्लॅनिंग आहे नियोजन आहे आमचं जेणेकरून हवेला रिसॉर्ट असल्यामुळे हवेला हॉटेल असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना तो एक फायदा होईल की रोडवरती आहे आंबे विकत घेता येतील आंबा महोत्सव निमित्ताने कोकण महोत्सव म्हणता येईल त्याला मग त्याच्यामध्ये कोकणी पदार्थ त्या ठिकाणी मिळतील असा आमचा एक प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे लागलेलं आहोत खूप आणखीन आम्ही आयडियाज वापरतोय इनोव्हेशन्स करतोय आणि त्या माध्यमातून बिझनेस वाढवायसाठी त्याचबरोबर लोकांना जास्त चांगल्या प्रकारे देण्याचा आमचा उद्देश आम्ही त्याप्रती आम्ही प्रयत्न करीत आहोत हा ज्या आता जो संपूर्णपणे हा जो काळ गेला कोरोनाचा कोविडच्या मध्यच्या काळामध्ये तर अनेक लोकांचं बघितलं की अनेक लोकांचा कॉन्फिडन्स कमी झाला अनेक लोकांनी आपले व्यवसाय बदली केले अनेक लोक लॉसमध्ये गेले अनेक लोकांनी पुढे काय करायचा हा प्रश्न पडला आणि हा प्रश्न ऑफकोर्स तो आमच्यासमोर देखील पडला की पुढे काय आता अजून किती दिवस हे लॉकडाऊन वाढले किती दिवस आणि किती कर्मचाऱ्यांना ठेवायचं किती कर्मचाऱ्यांना पुढे वाढवायचं असे अनेक प्रश्न डोक्यामध्ये होते पण एक होतं की ह्या संक परिस्थितीमध्ये ज्या पूर्वीच्या स्टाफने आम्हाला मदत केली आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत कमी करायचं नाही वाटलं तर एक वेळेस त्यांनी एक दोन महिन्याचे पगार त्यांनी कमी घ्यावेत पण कामावर आम्ही कोणाला काढायचा विचार नाही केला आणि त्यामुळे तो स्टाफ टिकून राहिला तर ह्या परिस्थितीमध्ये अनेक स्टाफने मला सहकार्य केलं त्याचबरोबर काही मित्रपरिवाराने देखील आधार दिला आणि प्रामुख्याने माझी पत्नी श्रद्धा ही ने नेहमी सांगत राहिली की आपण नक्कीच परत चांगल्या प्रकारे करू आणि ह्या कोविडच्या दरम्यान स्थानिक लोकांनी देखील चांगलं सहकार्य केलं त्याचबरोबर कोकण आयुक्तांनी आम्हाला परमिशन दिली की तुम्ही आ... सेवा करा किंवा तुम्हाला काळजी घेऊन तुम्ही तुमचं हॉटेल चालू ठेवा फक्त कोविडची काळजी घ्या त्यामुळे कारण साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर दिवाळीच्या दरम्यान आम्हाला तो परत बिझनेससाठी आम्हाला थोडा तो, तो स्कोप मिळाला त्यामुळे अनेक लोकांचं सहकार्य मिळालं आणि परमेश्वराचे आशीर्वाद होते त्यामुळे पुन्हा आम्ही बिझनेस केला एक दोन महिन्यामध्ये पुन्हा चांगल्या प्रकारे करू लागलेला आहोत आणि नक्कीच याच्यामध्ये अनेक लोकांचे आशीर्वाद असतात त्याच्यामुळे होतं माझ्या आईचे खूप आशीर्वाद याच्यामध्ये आहेत कारण तिने या हा हे जागा घेताना आईबरोबर असायचे आणि तिने तिचे नक्कीच आशीर्वाद आम माझ्या पाठीशी आहेत आज ती आमच्यासोबत नाही आहे पण ती हे बघते सगळं यश किंवा हे सगळं उभं केलेलं वैभव त्यामुळे मोठ्यांचे आशीर्वाद आपण जे म्हणतो ते खूप कामाला येतात आणि हे आशीर्वादामुळेच आम्ही खूप चांगल्या प्रकारे आज करत आहोत असं म्हटलं जातं की देणाऱ्या माणसांची मागणी आहे या जगामध्ये मी नेहमी सांगतो की आपण डेथ राहिलं पाहिजे युनिव्हर्स एक असं म्हणतात लॉ ऑफ गिवर्स म्हणतात त्याला आपण डीलच आपल्याला मिळतं तर आज अनेक ठिकाणी मी स्वतः माझी एक सामाजिक संस्था आदर्श प्रतिष्ठान जी गेले तेरा चौदा वर्ष आम्ही समाजासाठी वेगळ्या प्रकारचे काम करतोय आम्ही या ठिकाणी आदिवासी पाड्यामध्ये मोठं काम केलं आहे मी लायब्ररी अनेक ठिकाणी शाळांना कॉलेजना दिलेलं आहे आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही अन्नदान देखील करतो सेम कोरोनामध्ये आम्ही काही अशा ॲक्टिव्हिटी केल्या होत्या त्यामुळे त्या माध्यमातून किंवा काही अनाथ आश्रममधल्या मुलांना आम्ही या ठिकाणी विनामूल्य देतो ठाण्यामध्ये एक संस्था आहे विश्वास नावाची त्या विश्वास संस्थेच्या मुलांना आम्ही या ठिकाणी पूर्ण दिवस शंभर एक मुलं होती त्यांना बसची व्यवस्था करून त्यांना इथे आणल्या आणि त्यांना विनामूल्य आम्ही कारण त्या मुलांना मिळत नाही ती मतिमंद मुलांना पण दिलं त्याचबरोबर अनाथ आश्रमच्या मुलांना आम्ही या ठिकाणी बोललो होतं तर दरवर्षी आमच्या एक दोन अशा काही येतात त्या व्यतिरिक्त वृद्धाश्रमच्या काही लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवतो त्यामुळे ते, ते आपण एक समाजाच दिले लागतं जे आज काय आपण आहोत ते आपण स्वतःमुळे नसतो तर अनेक लोकांच्या आशीर्वादामुळे अनेक लोकांच्या सहकार्यामुळे आपण होत असतो म्हणजे नेहमी उदाहरण सांगतो की जर मी हा ब्लेझर आज जो घातला हा <स्थित्थार> ब्लेझर <स्थित्थार> माझ्याकडे पैसे असल्यामुळे मी विकत नाही घेतला तर हा ब्लेझर विकत मी तेव्हा घेऊ शकलो जेव्हा हा ब्लेझर बनवण्यासाठी ज्या शेतकऱ्याने शेतामध्ये पहिला कापूस लावला ते कापसाचं पीक आलं त्यातून नंतर पुढे धागा तयार झाला धागातून पुढे कपडा तयार झाला तो कपड्यातून पुढे शर्ट तयार झाला शर्ट पुढे मॉलमध्ये विकायला गेलं त्याला काच लागलं ला, बटन लागलं ला, इस्त्री केली गेली आणि मग ते शर्ट विकायला आल्यानंतर मी ते विकत घेतलं हा ब्लेझर मी विकत घेऊ शकतो त्यामुळे फक्त पैसा म्हणून विकत घेता येत ना त्या प्रत्येक शेतकऱ्याचं त्या प्रत्येक व्यक्तीचं याच्यामागे योगदान आहे त्यामुळे हे रिसॉर्ट देखील जे आज आहे याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे माझं मॅनेजर नसेल माझं ती झाडूवाली बाई नसेल माझं साफ करणारा कर्मचारी नसेल जेवण करणारा कुक नसेल तर ही मॅनेजमेंट प्रॉपर नसेल तर ते पुढे जाऊ शकत नाही आणि त्याचबरोबर येणारा आमचा ग्राहक आमचा गेस्ट हा जर आमच्याकडे आलाच नाही तर पुढे व्यवसाय वाढू शकत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचं योगदान आपल्याला लागतं आणि त्याच्यामुळे ह्या माध्यमातून आम्ही देत असो आणि आपण नेहमी देत राहायला पाहिजे म्हणजे मला जर काही मिळालं तर मी ते समाजाप्रती देणं माझं कर्तव्य असं मी समजतो आणि प्रत्येकाने ही भावना ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला मिळतो आणि आपल्या सुखामध्ये दे इतरांना देखील आनंद मिळतो त्यामुळे देण्यामध्ये खूप आनंद आहे असं मला वाटतं त्यामुळे कायम आपण देत राहायला पाहिजे आणि त्याच्या त्याच स्लोगनने आम्ही पुढे जात असतो देत राह आणि देण्याने वाढत जातं हॉटेल व्यवसाय म्हटलं की या ठिकाणी खूप चॅलेंजेस असतात त्याचबरोबर पैसे पण आहेत त्याचबरोबर अडचणी देखील असतात तर मी प्रामुख्याने हॉटेल इंडस्ट्रीवाल्यांना अनेक उद्योजकांना किंवा नवीन चालू करणाऱ्या माणसांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपल्याला पडेल ते काम करायची तयारी लागते म्हणजे माझ्याकडे माझा मॅनेजर पण वेळ प्रसंगी तो टेबलवरती कपडा देखील माळतो वेळप्रसंगी लोक बुफेला उभा राहतो अनेक वेळेस मी माझी पत्नी आम्ही देखील जेव्हा खूप गर्दी रश होते गर्दी होते तर आम्ही त्या ठिकाणी खास उभा राहतो आवर्जून की लोकांना प्रॉपर सर्व्हिस दिली जाते का लोकांना जेवण दिलं जातं ते बरोबर आहे का ते बघणं गरजेचं आहे आज त्यामुळे आजच्या तारखेला आपल्याला मेहनत खूप कर्ज जा आहे त्याचबरोबर त्याला नियोजनाची जोड द्यावी लागते स्ट्रॅटेजी म्हणावं लागतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये शॉर्ट बदल आम्ही नेहमी सांगतो म्हणजे मी अनेक माझ्या कार्यक्रमात बोलतो स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी थ्रेट तर आपल्या बिझनेस बद्दल आपल्याला माहिती पाहिजे की माझी स्ट्रेंथ काय आहे माझे विकनेसेस काय मला अपॉर्च्युनिटी काय देणार दिवसामध्ये आणि धोके काय देणार दिवसामध्ये ह्याचा अभ्यास केला तर कुठलाही व्यवसाय आपण यशस्वी करू शकतो तर मुळात हा अभ्यास करणं गरजेचं असतो हा सॉट आपण आपल्या वैयक्तिक बदल की करायला पाहिजे आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल की केला पाहिजे आणि प्रेमाने म्हणजे मी अनेक सांगतो बरेच वेळेस की आपण एखाद्या व्यक्तीने चूक केली तर त्याला आपण डम देतो ओरडतो शिवी देतो तर ओरडून सारांटा दहापैकी दोन कामं होतात पण आठ कामं ही प्रेमाने गोळ बनून होतात त्यामुळे अनेक लोकांना आम्ही प्रेमाने बोलून कामं करून घेत असतो तर अनेक उद्योजकांना किंवा युवकांना मी सांगू इच्छितो की आपण लोकांशी प्रेमाने वागलं तर फायदा होतो असं म्हटलं जातं की वस्तूंचा वापर करावा आणि माणसां माणसांवरती प्रेम करावं प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी आपल्याला उलटं दिसतं की लोकं वस्तूंवरती प्रेम करतात आणि माणसांचा वापर करतात असं न होता आपल्याला वस्तू ह्या वापरासाठी असतात आणि माणसांकडून आपण प्रेमाने कामं करून घ्यायला पाहिजेत तर हे जर आपण केलं तर नक्की कुठल्याही व्यवसायामध्ये पुढे जाता येतं व्यवसाय करत असताना काही गोष्टी आवर्जून आपल्याला लागतात ते म्हणजे नेटवर्किंग करावं लागतं आपल्याला आपल्या सेल्सवरती हो फोकस करावा लागतो मार्केटिंग करावी लागते लोकांशी स्नेहसंबंध जोपासावे लागतात हे जेव्हा आपण करतो तेव्हा त्या बिझनेसमध्ये फायदा मिळतो माझ्या यशाचं पंचलान हेच आहे किंवा यशाचं रहस्य हो हेच आहे की माझं नेटवर्किंग खूप चांगलं आहे मी अनेक संस्थांबरोबर आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नावाची संस्था आहे जागतिक मराठी चेंबर्स अँड कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज मराठी व्यापारी मित्रमंडळ आहे त्याचबरोबर आदर्श सें प्रतिष्ठान आहे उद्योग अनुभव आहे अशा अनेक संस्थांबरोबर मी नेटवर्किंग करत असल्यामुळे त्या संस्थांचे पदाधिकारी संस्थांची माणसं माझ्याकडे येत असतात वैश्य समाज आहे मी वैश्य सहकारी बँकेवरती संचालक आहे बँकेचे अनेक लोक आमच्याकडे येत असतात त्यामुळे तुमचा जेवढा जास्त मोठा परिवार असेल तेवढा तुमचा परिवार किंवा तुमची माणसं तुमच्याशी कनेक्ट होतात तुमच्याकडे येतात आणि याचा फायदा तुम्हाला मिळतो त्यामुळे तुम्हाला बोलत राहणं लोकांशी ओळखी करून घेणं गरजेचं आहे आज तरुण भारतच्या माध्यमातून ही जी मुलाखत घेतली जाते त्यामागे देखील हे लॉजिक आहे की माझा परिचय असा त्यांच्याशी झाला एका कार्यक्रमानिमित्ताने आणि मग त्यांनी अशा प्रकारची एक संकल्पना सांगितली की असं असं आपल्याला तुमची एक मुलाखत घ्यायची त्यामुळे हा फायदा होत असो नेटवर्किंगचा हा फायदा होत असो ओळखीचा त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही बोलके व्हा बोलत राहा बोलत राहिल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो आणि तुम्हाला तुमचं उद्दिष्ट पुढे गाठता येतं कामाचं स्पीड तुम्ही वाढवणं गरजेचं असतं आणि यासाठी तुम्हाला शिकावं लागतं प्रशिक्षण घ्यावं लागतं मी अनेक कार्यक्रम घेते म्हणजे साधारणतः आतापर्यंत पण चाळीस एक लाख रुपये मी प्रशिक्षणावरती खर्च केला म्हणजे इथपासून खाली नव्हे इथपासून वरती साधारणतः आपण आपली बुद्धी तलक करण्यासाठी नॉलेज घेण्यासाठी मी प्रशिक्षण घेतो मी अनेक सेल्सचे से कार्यक्रम अटेंड केलेत के मार्केटिंगचे अटेंड केलेत बिझनेस स्ट्रॅटेजी बिझनेस गोल्स बनवले आहेत अनेक इंटरनॅशनल स्पीकर असे त्यांचे मी कार्यक्रम अटेंड केलेत के पुस्तकं वाचलेत मी स्वतः पंधरा पुस्तकं लिहिलेत त्यातलं माझं प्रचंड गाजलेलं पुस्तक मला श्रीमंत व्हायचं आहे तुम्हाला नक्कीच हे कुठे मिळालं तर वाचा किंवा ऑनलाईन तुम्हाला बघून वाचता येईल तुम्हाला ते पुस्तक तर हे वाचल्यामुळे माझं खूप नॉलेज मला मिळालं त्यामुळे मला माहिती पडतं एक सिस्टीम असेल म्हणतात पॉसिबिलिटी थिंकर काय होऊ शकतं कोरोनाच्या काळामध्ये पुढे काय होऊ शकतं मला एक अंदाज होता त्यामुळे मला पुढे कसं जायचं त्यानुसार मी काही सावध पावलं उचलत राहिलो त्यामुळे कॅल्क्युलेटर रिस्क ज्याला म्हणतो आपण की कॅल्क्युलेशन करून रिस्क घ्या ती मी घेत गेलो हो त्याचा फायदा मला मिळाला त्यामुळे प्रशिक्षण मला खूप महत्त्व आहे आपण शिकत राहिलं पाहिजे मी नेहमी सांगतो की ड्रायव्हर जरी तुम्ही असाल तरी एक्सपर्ट ड्रायव्हर कसा होऊ शकाल तुम्ही हा प्रयत्न करा झाडूवाला असं ते चांगला झाडू तुम्ही कसा मारू शकता हा विचार करा त्यामुळे कुठलाही व्यवसाय कुठलंही काम करताना पूर्ण प्रेमाने करा आनंदाने करा तर कामात स्वतःला झोपून द्या तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता पुढे जाऊ शकता आज या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक लोकांना मी सांगू इच्छितो की नेहमी सकारात्मक राहणार नेहमी पॉझिटिव्ह राहा चांगलं होणार आहे भविष्यामध्ये हा थॉट ठेवा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून भविष्यामध्ये आकर्षण सिद्धांत काम करतो मी ज्या गोष्टी पाहिल्या त्या मी केल्या मी नेहमी सांगतो मी लहानपणी गाड्या धुत होतो आणि आज गाड्या धुत होता एक रिसॉर्टचा मालक झालोय त्या गाड्यात धुताना मी थॉट डोकं सोडायचो आणि मी म्हणतो की ज्या ज्या गाड्या धुतल्या त्या त्या गाड्या घेतल्या तर माझे स्वप्न होतं अनेक गाड्या मी दोन दोन वर्षाने बदली केल्या तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सिद्धांत काम करतो अशा प्रकारची एखादी इंटरव्ह्यू माझी घेतली जावी हे देखील माझ्या मनामध्ये लॉ अट्रॅक्शन होतं त्यामुळे आज अनेक टी व्हीवरती देखील माझे कार्यक्रम होत असतात त्यामुळे तुम्ही जसा विचार करता असं घडतं असं होतं त्यामुळे नक्कीच आपण चांगला विचार करून पुढे जाऊया आपल्या देशासाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी आपण पुढे जाऊया आणि चांगला आदर्श निर्माण करून देऊया एवढंच या निमित्ताने मला सांगू इच्छितो की मला सांगावं असं सा वाटतं आणि आपण ही मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू